आज आपण पाहणार आहोत साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळातील होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य। मग साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्याचं सूत्र पहा, डू किंवा डज प्लस करता प्लस क्रियापदाचे पहिले रूप। साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज हे लक्षात ठेवा। वाक्य पहा, मी बोलले का, प्रश्नार्थक वाक्य असेल का आहे बघा। का वरून आपल्याला समजते की हे प्रश्नार्थक वाक्य आहे। प्रश्नार्थक वाक्य असेल तर अगोदर डू किंवा डज घ्यायचं, पण मी बोलले का या वाक्यामध्ये डू येणार आहे का डज येणार आहे हे ज्यावरून समजते बघा। आय आय डू, वी डू, यू डू, यू डू, दे डू, ही डज, सी डज, इट डज, राज डज, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, फ्रेंड, कोणता असे ना कोणताही करता असू दे डज येणार आहे। फक्त इथपर्यंत डू आहे बघा। इथं काय आहे, मी आहे, मी म्हणजे आय, आय साठी डू आलं पाहिजे। एक नंबरला डू, साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्यामध्ये डूचा वापर, डू आणि डज। इथं मी आहे म्हणून डू आलेला आहे, डू आणि डू किंवा डज झाल्यानंतर करता, करता कोण आहे, मी, मी साठी आय, डू आय। आता बघा का साठी डू आलेले आहे, प्रश्नार्थक वाक्यामध्ये का साठी डू आलेला आहे, मी साठी आय। आता बोलले, स्पीक म्हणजे बोलणे, एस पी ई ए के स्पीक हे क्रियापदाचे पहिले रूप, एस पी ओ के ई स्पोक हे क्रियापदाचे दुसरे रूप, एस पी ओ के ई एन स्पोकन हे क्रियापदाचे तिसरे रूप। आता इथं क्रियापदाचे पहिले रूप वापरायचे, साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप। डू आय स्पीक, बघा प्रश्नार्थक वाक्य आहे, साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्य डू आणि डजनी सुरुवात होते। इथं मी आहे म्हणून डू आलेला आहे आणि हे करता मी, डू आय स्पीक।